जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। विधानसभा निवडणुकीचे आघाडीचे उमेदवार संजय गरुड यांच्या प्रचारार्थ त्यांचाच बाली किल्ला असलेल्या शेंदुर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा संपन्न झाली। या सभेत शरद पवार यांनी भाजपा सरकारने केलेल्या कामांचा खरपूस समाचार घेत निवडणूक महाराष्ट्राची असून प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री विकासाच्या कामांवर न बोलता करम 370 व 3 तलाक वर भाष्य करून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला। तसेच भाजपा सरकारचे आश्वासन म्हणजे लवाडाचे आमंत्रण होय असा टोला देखील त्यांनी लगावला। या प्रसंगी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, PRP तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपले दादासाहेब महानोर, आदरणीय अरुणभाई गुजराती, आदरणीय रवींद्रजी पाटील, आदरणीय संदीप भैया पाटील, सर्व पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेतेगण, आपल्या जळगाव जिल्ह्यातील आघाडी पक्षाचे सर्व उमेदवार, सर्व पदाधिकारी, खेड्यापाड्यातून लांबून लांबून आलेले माझ्या माता भगिनी, त्याप्रमाणे माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ पितृतुल्य मंडळी, तरुण कार्यकर्ते मित्रांनो, येणाऱ्या 31 तारखेला आपल्याला घड्याळाचं बटन दाबायचंय, दाबायचंय का नाही दाबायचंय? आज 25 वर्ष झाले जे तुमचे आमच्या मतावर मोठे झाले, मंत्रीपदापर्यंत गेले, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे म्हणून वावरले, त्यांनी या तालुक्याचा काय विकास केला हे तुम्ही आज सांगा, काय विकास झाला का? गिरीश भाऊ जकास, जामनेर तालुका भकास, अरे प्रत्येक वेळेस खोटं बोलल्या पलीकडे काहीच केलं नाही भाऊंनी, खरंय का खोटं? केलं ना खोटं बोललं प्रत्येक वेळेस? प्रत्येकाला वेळा मानवायचं काम केलंय। येणाऱ्या 21 तारखेला तुमच्या मतदारांच्या ताकदीमधून आता त्यांना वेळा आपण बनवणार आहात की नाही याच संशोधन आपल्याला करायचंय आणि ते करावं लागणार आहे। करणार आहात ना? एकदा तो हात वर करून आपल्या नेत्यांच्या समोर सांगा की एक एक मताची पराकाष्ठा करून आपण आपल्या घराच्या पाहण्यामध्ये तापीचं पाणी आणतो, शेळगाव बॅरेजचं आणतो, भागलपूरचं आणतो, नारपाडचं आणतो, खरंय का खोटं आहे? आलं का पाणी कुठलं? अरे बोलायची बात आणि बोलायची कधी? कोणताच विकास नाही, टेक्सटाईल पार्क आली का? अरे हे भाजप सरकार इतकं धरंड आहे, अरे आपली स्टार फॅक्टरी सुद्धा बंद पाहिजे हो। सपाट पावले, सपाट पावले, देशातले उद्योग बंद पडतात, रोजगार लागलेल्या घरी येतात, शिक्षण घेणाऱ्या पोरांच्या पुढे फार मोठा अंधकार निर्माण झालेला आहे। या साहेबांनी प्रत्येक वेळेस राजकारणात संधी मिळाली त्या त्यावेळेस प्रत्येक समाजातल्या रंजलेल्या गांजलेल्या घटकांसाठी साहेबांनी काम केलेलं आहे, केलेलं आहे का नाही केलेलं आहे? आणि असे साहेब सरसकट कर्जमाफी मिळाली का? कर्जमाफी आले का? 15 लाख तुमच्या खात्यावर, 7000 रुपयासाठी आपल्या भाऊनी फार रायरंगी बना केला, सोगाड्या बना केला, रात्री बरावून काढू भाऊ घ्यायचे सकाळी चालली चालू पाहायला, आणि भाऊ मंत्री झाल्यावर शेतकरी स्वागत करायला गेले तर भाऊ आता तुम्ही मंत्री झाले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आहे, आता तरी आम्हाला 7000 रुपये भाव द्या। काय बोलले भाऊ त्यावेळेस? मी जीवनामध्ये फार मोठी चूक केली, शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं, खरंय का खोटं आहे? त्यावेळेस पेपरलाही बातम्या आलेल्या आहेत, चॅनललाही बातम्या आलेल्या आहेत आणि आजही सोशल मीडियावर ते फिरतोय। मित्र हो, कोण गेलो त्यांच्या घरी आमंत्रण द्यायला 7000 रुपयासाठी तुम्ही उपोषण करावं? खरं नाही ना, गेलो ना कोणी? मा रायरंगी बना नाही का? हा सोगाड्या बना नाही का? हा स्टॉल बात बना नाही का? अरे पिस्तोल घेता आणि मी दुकान मारा चाललो मध्ये
अरे म्हटलं भाऊ समोरून लांब बसा जर पुरला तर परत फिरशील इकडे तिकडे. अरे कशासाठी नाट्य करता, कशासाठी स्टंटबाजी करता? अरे लोकांच्या पोटापाण्याचे प्रश्न मिटवा. हा त्या परमेश्वराला काळजी वाटली की या तालुक्यामध्ये जलसंपदा खाता असून दुष्काळामध्ये मान मावळ्यांच्या डोक्यावरचे पिण्याचे पाण्याचे अंडे हे कमी होऊ लागले नाही. म्हणून तो पाऊस पडला. तरी काही काही भाजपचे आमचे मित्र म्हणतात हा पाऊस आतागिरी भवरीत पाडला. अरे बड्या मुक्या बड्या नमार. अरे या मुलीला हे साध्य करणार. अरे ओ मुसाफिर सभेने कहा तू शाम का साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचंय. इथल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी माझ्यासाठी जे कष्ट घेतले, जो घाम गाळला, जे परिश्रम घेतले, घरच्या भाकरी खाऊन ठरवाय का कोण ते परिश्रम जर परत फजरा पाडायचे असेल तर आपण 21 तारखेला 6 वाजेपर्यंत घड्याळ्याचा एक एक बटन दाबून आपलं मताधिक्य वाढवून साहेबांना माझ्या रूपाने एक लहानसा कार्यकर्ता आमदार म्हणून भेट देणार आहात का नाही देणार आहात? एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पवार साहेब तू मागे बरो, हम तुम्हारे साथ है. पवार साहेब तू मागे बरो, हम तुम्हारे साथ है. देश का नेता कैसे हो? देश का नेता कैसे हो? पवार साहेब जैसा हो. धन्यवाद. विधानसभेचे जरी अधीक्षक सभा आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या कामाने ज्यांनी काही ठसा उतरला ते अरुणभाई मिश्राची व्यासपीठावरचे सगळे मान्यवर उपस्थित सहकारी बंधवले. उद्याच्या 21 तारखेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे या जिल्ह्यामध्ये जे उमेदवार होते त्यांना मोठ्या मताने आपण विजय करावं ही विनंती करायला या ठिकाणचे उमेदवार गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या भ्रष्टाचारासाठी ज्यांनी लक्ष केंद्रित केलं ते संजय दादा जरूर आहे. सिंधुदुर्ग हा परिसर याचा माझा फार जुन्या काळातला समाज आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मी असताना आचार्य गजाननराव गरुड यांना महाराष्ट्राच्या विधानसभेचं उपाध्यक्षपद प्राप्त झालं. त्यांच्या सभेत या ठिकाणी मी यापूर्वी सुद्धा आलेलो आणि मला आनंद आहे की आज मला जळगाव जिल्ह्यात शेत चालू
अशा दिवशी हे चाललं की देशाचे प्रधानमंत्री, देशाचे मुख्यमंत्री हे सुद्धा जनरल रेडी केले. मोठी गमतीची गोष्ट. मुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी भाषण केली. यावेळी निवडणूक खास निवडणुकीमध्ये आमचा पहिल्यांदा तेल लावून तयार असे ते सांगतात. पण ते म्हणतात की समोर कुस्ती खेळायला कुठे आहे. चांगली गोष्ट आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला साधारणतः राज्याची माहिती असायला पाहिजे. ती देण्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा असते. त्यांचं दुखणं आहे की आज समोर फायबर कुठे आहे. हे खरं आहे. मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष गेले अनेक वर्षापासून. मी अनेक खेळाच्या संघटनेत सुद्धा काम करतो. मला माहीत नाही तुम्हाला शौक नाही, पण मी जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. भारताचा क्रिकेटचा अध्यक्ष होतो. भारताच्या खो खोचा अध्यक्ष होतो. भारताच्या कबड्डीचा अध्यक्ष होतो. आणि आज मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष. आणि अध्यक्षाच्या समोरच्या साक्षाची तर पहिला नाही. त्यांना मी सांगितलं की त्यांच्या परिवाराच्या वेळ कुस्ती खेळायला आमच्याकडे परिवार नाही. ही गोष्ट खेळली कारण आम्ही कुस्ती खेळाच्या वेळी कुस्ती खेळतो. वैसे जे असतात त्यांच्यावर काय कुस्ती खेळायची कुस्ती खेळायची. वंचांना बरोबर घेऊन येणार आणि कुस्ती खेळा म्हणून सांगणार अशा संघटनेशी आम्ही कुस्ती खेळत नसतो. तुमचं तुम्हीच काय प्रयत्न ते खेळ. उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये कुस्ती खेळायला आमचा रक्कम घरी उभा. दुसऱ्या बाजूला आहे परिवार सत्ताधारी पक्षाचा. चार पाच वेळी तुम्ही निवडून दिला. आज महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारमध्ये एक दोन लोक असे काही मागा कधी कमी पडले. धुळ्याची निवडणूक आली सगळं मी ताब्यात घेऊन दाखवतो. नाशिकची निवडणूक आली काय लागेल ते देतो आणि सगळं ताब्यामध्ये घेतो. जबरदस्त एक प्रकारची कसलीची शक्ती असलेला एक उमेदवार या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर. फरक एकच आहे की आपला उमेदवार संजय गरुड एका बाजूला आणि राज्याचे फार बंधारे मंत्री हे एका बाजूला. एका बाजूला संपत्तीचा डोंगर आहे. संपत्तीचा डोंगर एका बाजूला आहे आणि संजय गरुडांच्या बाजूला सामान्य माणसाचा धैर्य. सामान्य माणसाच्या दर्जाचं समोर संपत्तीचा डोंगर हा टिकत नसतो. उद्याच्या 21 तारखेला या मतदारसंघामध्ये असं टिकवून आणि म्हणून संपत्तीची घमाई उत्पन्नाच्या संबंधीची कामगिरी या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला करू. प्रधानमंत्री आज येऊन गेले. एका बाजूला मुख्यमंत्री सांगतात निवडणूकच नाही, निवडणूक नाही. प्रधानमंत्री 9 ठिकाणी जायला निघाले. अमित शहा नावाचे ग्रस्त आहेत. गृहमंत्री आता देशाचे मुख्य एकदम नेते झाले. मी तुम्हाला प्रश्न विचारतो सगळ्यांना. 5 वर्षापूर्वी तुम्ही अमित शहा नाव ऐकलं होतं का? नाही नाही. असं तर अमित शहा 20 ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सध्या फिरत आहे. तिथे निवडणूकच नव्हती.
प्रधानमंत्री 10 ठिकाणी फिरतायत, गृहमंत्री 20 ठिकाणी बसतायत, मुख्यमंत्री 100 ठिकाणी फिरतायत. काही झालं का हे? खरं गंमत ही झालेली आहे की महाराष्ट्राच्या तरुण पिढीने ठिकठिकाणची निवडणूक हातामध्ये घेतली आणि त्यांना आपली जागा दाखवली. आणि त्यामुळे ही सगळी मंडळी अस्वस्थ झाली. काय भाष्य करता? अमित शहाने अनेक ठिकाणी भाषण केलं. शरद पवार क्या किया आपने बताओ, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं? तुझी गमतीची गोष्ट त्यांना महाराष्ट्रांनीच माहिती. त्याने महाराष्ट्रात फारसे आलेलं, त्याने महाराष्ट्राच्या मध्ये काही योगदान नाही केलं असं मी ऐकलं. सत्ता त्यांच्याकडे गेली 5 वर्ष. मोदी साहेब प्रधानमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ महाराष्ट्रामध्ये, फडणवीस साहेब मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ काम करायचा सगळा अधिकार त्यांच्या हातामध्ये. आणि विचारतात की शरद पवार तुम्ही काय केलं? अनेक ठिकाणी नाशिकला विद्यापीठ काढलं, मराठवाडा युनिव्हर्सिटीचं नाव त्यावेळेला बाबासाहेबांचं दिल्यानंतर आणखी एका विद्यापीठाची मागणी दिली की आणखी एक विद्यापीठ मराठवाड्यामध्ये काढलं. हे सगळे निर्णय काँग्रेसच्या राज्यात झालेले होते. 1978 साली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तो कायदा आम्ही केला, त्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री मी होतो. जो रोजगार हमीचा कायदा सवन हिंदुस्थानी स्वीकारला, महिलांना 33% आरक्षण देण्याच्या संबंधीचा पहिला निकाल महाराष्ट्रामध्ये राहा. राजीव गांधींनी त्याचे 50% करून देशाच्या पातळीवर केलं. ज्यावेळेला महिलांना आरक्षण दिलं त्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री मी होतो. मंडळ कमिशनच्या सचिव आज जे मोदी साहेब ज्या राज्यातनं येतात, अमित शहा ज्या राज्यातनं येतात, त्या राज्यामध्ये मंडळ कमिशनच्या सचिव संघर्ष झाला, गरीब माणसाची हत्या झाली. तो मंडळ कमिशनचा अहवाल, ओबीसीला सवलती द्यायची नीती या महाराष्ट्रामध्ये आम्ही केली. कुठंही चळवळ झाली नाही, दंग झाली नाही. काही वेळा राज्याचा मुख्यमंत्री मी होतो आणि हे म्हणतात काय केलं महाराष्ट्र? महाराष्ट्राचं आधुनिकरण केलं, कारखानदारी वाढवली, सरकारी संस्था वाढवली, शैक्षणिक संस्था वाढवल्या. देशातलं 1 नंबरचं राज्य म्हणून महाराष्ट्राचं नाव लौकिक काँग्रेस राष्ट्रवादीच्या त्या कारखान्यावर झालेलं. आणि म्हणतात तुम्ही काय केलं? गंमत वाटते, आता 5 वर्ष राज्य यांच्या हातात. 2 दिवसापूर्वी मी यवतमाळला, आणि यवतमाळला मी बाहेर निघताना तिथल्या औद्योगिक वसाहतीतनं मी गेलो आणि बघत होतो औद्योगिक वसाहत कारखान्यात. विचारणार तिथल्या लोकांना कारखाने कशी चालले? ते म्हणजे 70% कारखाने बांधले. नाशिकला गेलो, तिथे कामगार संघटनेचे लोक भेटले, त्यांनी सांगितलं की 50% कारखाने आणलेले झाले, काही बंद, 15,000 कामगारांची नोकरी एकट्या नाशिक. कुठे तुम्ही पूर्वीच्या सरकारमध्ये कारखानदारी उभी केली तर सगळ्यांनी शेती करणं हे परवडणारी गोष्ट आहे. एकाही शेती घरात करावी, दुसऱ्या मुलांनी कुठे ना कुठे नोकरी करावी, ही जी अपेक्षा होती तिची पूर्तता करण्याच्यासाठी आपण ठिकठिकाणी कारखानदारी काढली. त्याला जळगाव सुद्धा एक उदाहरण आहे, अपवाद नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण 5 वर्षाच्या काळामध्ये भाजप सेनेचं राज्यानं निर्णय असे घेतले की निम्मी कारखानदारी बंद पडली आणि 1,000 कामगारांची आज निवृत्ती गेली. दिल्लीला जायचं असलं तुम्ही जेव्हा नाही जा, अनेक रोज या देशामध्ये सगळ्यात मोठी एक विमान कंपनी, तिचं नाव जेट, तुम्ही कधी ऐकलं तर नाही माहिती. ते जेट विमान कंपनीचे 250 विमान
आज काय स्थिती? जेट कंपनी बंद, 250 विमान विकायला गेले, काही तशीच आहे. आणि त्या जेट कंपनीमध्ये 20,000 लोक काम करत होते. त्या 20,000 लोकांची नोकरी आज गेलेली आहे. ती सगळी कुटुंब नोकरीच्यासाठी वनवली तरुण पिढी येते. म्हणजे कारखानदारी काढली नाही, जी आहे ती चालू करून दिली नाही. बंद पैसे बंद करलेली सुरू होण्याच्या साठी सरकारची मदत त्या ठिकाणी द्यायला पाहिजे, ती त्या ठिकाणी दिली नाही. आणि सांगतात प्रश्न विचारतात, तुम्ही काय करता? लोकांनी तुमच्या हातामध्ये सत्ता दिल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग लोकांच्या साठी करायचा असतो हे तुम्ही शिकलं. तुम्हाला हे जमलं नाही आमच्यापैकी प्रधानमंत्री आले इथे 5 वर्षापूर्वी प्रधानमंत्री जयदेवला आलेले अनेक आश्वासन दिली. एक आश्वासन त्याचं पूर्ण झालं का त्याचं उत्तर त्यांच्या ठिकाणी द्यायला होतं. आणि आधी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की या जिल्ह्यातला सिंचनाचे मागासलेपणा आम्ही दूर करू. गेल्या 5 वर्षात जे सांगितलं तेच केलं नाही. आता हे करायचं आणि सांगतात हे आम्ही करणार कसा विश्वास करा. आमच्याकडे एक म्हण आहे, लबाडाच्या घरचा अवतार निर्देशक करणार. अवतार म्हणजे निमंत्रण. एका गावात एक असंच लबाड होत. एक दिवशी त्याने गावात जायचे की उद्या त्याला आपल्या गावाच्या कुठल्याही घरात चूल पेटवायची नाही, मी गाव जेवण घालणार आहे. लोक म्हणजे भारी आहे, अख्खं गाव जेवायला राहायचं. कोणी चूल फेटवायचे नाही, म्हणजे चूल नाही काय फेटवायचे. आमच्या आयाबाई खुश म्हणजे अचूकची चूल फेटवायची नाही, फक्त 7 वाजी घेऊन जेवायला जायचं. अकरा वाजता या म्हणजे लोक 10:30 वाजता जातात. पण किता काय 11 वाजले आत्ता युनिवर्सिटी मग मी युनिवर्सिटी कसे वाटत. ज्यांनी बोलवलं तो कुठे बघायला गेले तो गाव सोडून गेला. निमंत्रण दिलं चूल फेटू नका म्हणून सांगितलं आणि निमंत्रण दिल्याप्रमाणे लोक आले जेवायला. आणि मोकळ्या ताकांनी परत गेले, हाताने परत गेले. आजचं केंद्र सरकार राज्य सरकार हे असत आणि सांगतात आम्हाला की तुम्ही काय केलं. आता एक प्रश्न मला विचारावं असं वाटतो, विचारू का नाही मला सांगता येत. विचार भारत सरकारचं नेतृत्व कोण करतात? अंबानी. नरेंद्र मोदी. प्रधानमंत्री कोण आहे? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री. ज्या देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांचं मंत्रिमंडळ आहे. त्या मंत्रिमंडळानं त्या सरकारने त्या राष्ट्रपतींनी तुम्ही काय केलं हा प्रश्न शरद पवारांना विचारतात. त्या शरद पवारांना गेलं 50 वर्ष देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विशेषतः शेतीच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलं म्हणून पद्मविभूषण दिलं. मला पद्मविभूषण देतात कारण दिसतात तुम्हाला वचन येऊ नको म्हणजे तुम्ही काय केलं. मोदी साहेब हे वागणं बरं ना बरं तिथे असं करून चालत नाही. पण त्यातला हा भाग सोडून हा भाग महत्वाचा नाही. महत्वाचा आहे यांच्या हातामध्ये राज्य दिल्याच्या नंतरच्या राज्याची सत्ता ही लोकांच्या साठी वापरली. किती आश्वासन दिली ते या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. निवडणुकीच्या 5 वर्षापूर्वी सत्ता हस्तांतरण्याच्या नंतर मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवर एक उत्तम स्वागत अनुभव आम्ही करू. प्रधानमंत्र्यांना बघून जल पूजन के 4 वर्ष होऊन गेली, साधी 20 वर्ष शिवाजी महाराजांचं स्वागत. प्रधानमंत्र्यांनी बघून पूजन केलं. तुम्ही काही करू शकले बाबासाहेब आंबेडकरांचं अंत्यविधी झाला मुंबईला. इंदू मिल त्याच्या पाठीमागे समुद्र केला की इंदू मिल बंद पडली. सरकारने जाहीर केलं, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की भारत सरकार बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत
आंतरराष्ट्रीय फाटलेली असतं आणि इंग्लू मिंग्लूने करणार 5 वर्षात करणार पुढच्या लोकसभे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी ते आश्वासन पूर्ण झालेलं तुम्हाला बघायला मिळेल लोकांना वाटतं बरं झालं. आज 5 वर्ष झाली त्या ठिकाणी एक नवा फायदा सुद्धा करते. शिवाजी महाराजांचं स्वागत करतो म्हणजे केलं, डॉक्टर आंबेडकरांचं स्वागत करतो म्हणजे केलं, मध्यंतरी मंत्रिमंडळाने जाहीर केलं, त्यांचं निवडणुकीची घोषणा आहे की शिवाजी महाराजांचं स्मरण ठेवून आम्ही राज्य करतो. 5 वर्षांपूर्वी हेच म्हणते आणि त्यांनी शिवाजी महाराजांचं स्मरण करायचा निकाल घेतला, 15 दिवसांपूर्वी घेतला. काय निकाल घेतला? निकाल असा घेतला की शिवाजी महाराजांच्या काळाचे जे किल्ले होते, ऐतिहासिक किल्ले, जिथं स्वाभिमानाचा इतिहास आहे, जिथं शौर्याचा इतिहास आहे, त्या किल्ल्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की आम्ही हे सगळे किल्ले आता पर्यटनाचं केंद्र बनतो. आणि पर्यटनाचं केंद्र याचा अर्थ तिथं हॉटेल येणार, तिथं वाहन येणार, दारूची व्यवस्था होणार, जिथं महाराजांनी शौर्य दाखवलं, जिथं त्यांच्या तलवारी पाजळल्या, शत्रूला उद्ध्वस्त केलेलं, त्या ठिकाणी या बाळाच्या बरोबर असा छमछम येणार, नाच गाण्याच्या संबंधीची व्यवस्था करणार. हे शिवाजी महाराजांचं स्वागत आहे. हा शिवाजी महाराजांचा सन्मान आहे. शिवाजी महाराजांची वेळ या काळामध्ये यापूर्वी इतकी कधी कोणी केली नव्हती की हजेरीच्या राजवटीमध्ये या लोकांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांना 50,000 कोटीची मदत केली. 50,000 कोटी इथं बसलेले 90% शेतीमध्ये आहे. 50,000 कोटीच ते तुम्ही किती हजार मिळाले? कोणाला 1,000 कोटी मिळाले का? 500, 100, 25, 10, 5, 50, 60, 5, 60, 100, 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
नाही बोलते आणि तुम्ही तर सगळे सांगताय नाही घोषणा केली 50,000 कोटी आम्ही शेतकऱ्यांच्या साठी खरेदी केली काय सांगायला वाटत पाहिजे महाराष्ट्रामध्ये 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली यंदा महाराष्ट्रात 16,000 शेतकरी जीव देत घराचा कच्चा माणसं मुलाबाळा उमरी पडतात आणि ही स्थिती महाराष्ट्रामध्ये यांच्या राज्याची होते हे शेतीच्यासाठी काम केलं कोणी केलं शेतीमालाच्या किमती वाढलंच नाही कर्जबाजारी झालेला शेतकरी संकटात बाहेर काढला मी वाक्या सभेत सांगितलं यवतमाळमध्ये आत्महत्या केली शेतकऱ्यांनी त्याच्या घरी मी गेलो चौकशी केली माऊली डोळ्याचे अश्रू फुसत फुसत सांगत होती माझा नवरा कष्टाळी होता दुरी होता पण तेच जर डॉक्टर झालं विहिरीच्यासाठी कर्ज काढलं विहिरीला पाणी लागलं नाही पैसे परत करू शकले नाही कपाशीच्यासाठी 3 कर्ज घेतलं कपाशी चांगली आली पण घोड आळी पडली आणि त्या घोड आळीवर कापून धरणार नाही त्यामुळे 3 कर्ज परत करू शकले नाही आणि एक दिवशी बँकेची नोटीस आली घेतलेलं कर्ज 4 वर्ष झालं तुम्ही परत करत नाही व्याजा व्याज वाढत गेलं आणि तुम्ही ही रक्कम 15 दिवसात परत केली नाही तर तुमच्या घरात जप्ती येऊन तुमची भांडी तुझी लागेल आणि ही नोटीस आली त्या दिवसापासून त्याची झोप पुरावी आणि एके दिवशी त्या कपाशीवर मारायला जे औषध आणलं होतं विचारली तेच त्याची भाषी तोंडा लावली जीव दिला आणि तो निवृत्त्या ठिकाणी आज या राज्यामध्ये शेतकऱ्याची अवस्था ही केली तो केळी उत्पादक असतो तो कापूस उत्पादक असतो कसले उत्पादन घेतात त्याला काही मदत करायची नाही ही ठीक तो आज कर्ज बाजार याच केंद्र सरकारने गेल्या 10 दिवसात बँकाच्या मोठ्या लोकांनी पैसे घेतले थकवले आणि त्यामुळे बँका अडचणीत आल्या त्या बँकेला अडचणीचं भारण करण्यासाठी 70,000 कोटी
आमच्या सरकारने 200 बऱ्या लोकांच्या खात्यामध्ये आज त्या ठिकाणी भरले आणि ते आम्हाला सांगतात की आम्ही बँका वाचवले. वाचवायचा असला तो मोठा माणूस जाऊन द्या. गरीब कष्टकरी शेतकरी वाचवा. या देशाच्या 120 कोटी लोकांना घर मिळतं, अन्न मिळतं. हा गरीबाचा सामान्य माणसाचा पोशिंदा त्याच्या अडचणीचं बाहेर करायला त्याला मदत करा. ही गरज असताना या बळीराजाकडे यांचं लक्ष नाही आहे, या मुरबराजाकडे यांच्याकडे लक्ष आहे. आणि अशा लोकांच्या हातामध्ये आज सत्ता मागतात. आम्ही त्यांच्या हातामध्ये सत्ता देणार नाही. हा निकाल तुम्हाला मिळवा. सगळ्यांना कुठे काय केलं तुम्ही हा विचारलं ते सांगतात 370. काय भरलेलं 370 तुमच्या भूमी किती लोकांना माहिती? 370 माहिती किती लोक हात होता? 370 माहिती आहे. 370 माहिती आपल्या घटनेमध्ये 370 चे कलम. आणि त्या कलमाप्रमाणे काश्मीर राज्यात कुणाला जमीन घ्यायची असेल तुम्हाला मला प्राधिकरणार. आज 370 चे कलम मोदी साहेबांनी हटवलं. चांगली गोष्ट आमचा काहीतरी विरोध आहे. 370 हटवलं झालं काय? आता तुम्हाला मला काश्मीरमध्ये जाऊन शेती करायला आपण जमीन घेऊ शकतो. हा अधिकार आपल्याला. मला सांगा की महाराष्ट्रात 370 झाल्यामुळे काश्मीर शेती घ्यायला अधिकार आला असता तिथं कोण जाणार? आणि 370 झालं कलम चांगली गोष्ट आहे, आमची तक्रार नाही. पण सबन देशाचा चेहरा 370 रुपया बदलला ही गोष्ट खरी नाही. 370 तुम्ही म्हणता. आपल्या घटनेमध्ये 371 हे कलम आहे आणि 371 कलमानुसार नागालँड, मेघालय, मणिपूर, त्याच्यानंतर सिक्कीम ही जी 18 राज्य आहेत त्या 18 राज्यामध्ये तुम्हाला मला इंदवर सुद्धा जमीन घेता येत नाही. 371 कलमानुसार आपल्याला एक इंदवर सुद्धा जमीन नॉर्थ ईस्टमध्ये घेता येत नाही. आज 370 गेलं म्हणून तुम्ही छाती भरत असताय, आनंद व्यक्त करताय, सगळीकडे सांगताय आमचा सन्मान झाला वगैरे वगैरे. 371 म्हणून 8 राज्यामध्ये जमीन घेता येत नाही तो कायदा मात्र तुम्ही बदलला नाही. काय तुमच्या उद्देश सांगाय? धमक असेल तर 371 सुद्धा रद्द करा, नाही सांग. आणि हे प्रश्न नाही आज महाराष्ट्राचे प्रश्न, हे नाही आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर प्रश्न शेतीमालाच्या किमतीचा, शेतकऱ्याच्या अत्यावर आत्महत्याचा, शिकलेल्या बेकार मुलांच्या नोकरीच्या संबंधीचा, शेतीला पाण्याच्या संबंधीचा, खतं औषधं बी बियाणं याच्या वाढत्या किमती, हा प्रश्न आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. गावचे रस्ते हे दृष्टीच्या संबंधीचा प्रश्न आहे. या प्रश्न हे सगळे विकासाचे प्रश्न आहेत. आज कुठेही मार्गाला न जाता फक्त 370 सांगत आम्ही काहीतरी भयंकर केलं आणि देशाचा चेहरा बदलला. या प्रकारचं चित्र आज मांडण्याचा प्रयत्न हे भाजप आणि सेनावाले करतात. त्यांच्या हातून हे राज्य प्रगतीच्या रस्त्यावर जाणार नाही आणि त्यामुळं त्यांच्या हातात राज्य द्यायचं हा निकाल तुम्हाला मला सगळ्यांना घ्यायचा. त्यासाठी ही निवडणूक व्हायची. आज सत्तेचा गैरवापर आहे. सत्ता देतात ती नम्रतेने वागायची. मनमंत्री प्रधानमंत्री असते जाव कुठे सत्तेची गुजबी दिसली नाही. एक विनम्र वाग. आणि आज सत्तेची गुजबी दिसली. गृहमंत्री ज्या पद्धतीने बोलतात त्याच्यामध्ये सत्तेची गर्दी दिसते. मुख्यमंत्री बोलतात त्याच्यामध्ये दुसरं काय बघायचं? या देशाचे गृहमंत्री अर्थमंत्री पूर्वीच्या काळात काही कारण नसताना कुणाची तक्रार केली? चिदंबरम त्यांचं नाव गेले 2 महिने तुम्ही भेटतात. कर्नाटकचा उपमुख्यमंत्री काँग्रेसचा कुणी तक्रार केली? तुरुंगामध्ये तक्रार त्याच्या घरावर वेळ नाही. आजच्या वर्षात सत्तामध्ये व्हायची एक मंत्री होते काँग्रेसचे कर्नाटकामध्ये. आता सरकार तिथं भाजप भरतात. ते जे मंत्री होते परमेश्वरांच्या नाव काल त्यांच्या घरावर धाड घातली.
सीबीआयची करा, इन्कम टॅक्सची, आणि त्यांच्या घरातला एक नोकर त्याला अशा पद्धतीनं प्रश्न विचारले, त्रास दिला, तो सकाळी उठला, झाडावर डोली बांधली, गळफास घेतला आणि जीव त्यांच्या टिकली. सत्तेचा वापर माणसं मारायला करायचा नसतो, माणसं वाढवायला करायचं, माणसं मोठी करायची. आणि आज हे लोक त्या पद्धतीत करतात. आणि आज सामान्य माणसाने हा कोणत्या पद्धतीने हे वागणार हा सगळ्या सर्व प्रश्न आले. या देशामध्ये लोकांना ईडी माहीत नाही. ऐकून घेतली ईडी, ईडी माझ्यावर माहिती. म्हणजे काही लोकांनी बँकेच्या संचालकांनी काही हजारी संस्थेला मदत करा असं केंद्राची एक संस्था आहे त्याचं नाव नाबार, त्या आर्थिक संस्थेनं सगळ्या बँकांना कळवलं की कारखाने आजारी असतील त्याचं पुनर्वसन करण्यासाठी तुम्ही त्यांना कमी व्याजामध्ये कर्ज देऊन त्या संस्था वाचवण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेच्या लोकांनी तसे काही निकाल घेतले. तुमच्या तक्रारची सांगितलं चौकशी करा, गुन्हा दाखल करा, केला गुन्हा दाखल करणाऱ्यांनी त्याच्यात माझं नाव घातलं, माझं नाव का घातलं, तर आत्ताचे जे बँकेचे संचालक आहे ते शरद पवारांच्या ओळखीचे माझी ओळख आहे. महाराष्ट्राच्या वेळेला मुख्यमंत्री असलेल्या माणसाची ओळख असणार आहे, अनेकांची ओळख पाहिजे, तर माझी ओळख होती म्हणून माझंही नाव घातलं, व्हायला खाल्लं, गुन्हा दाखल केला. चौथी चौकीची गोष्ट आता माझ्याही गुन्हा दाखल केला. मी बँकेचा सभासद नाही, बँकेचा डायरेक्टर नाही, बँकेचे एक दर पैशाचं कर्ज कधी घेतलं नाही, कोणाला द्या म्हणून शिफारस केली नाही, तरी माझं नाव त्या ठिकाणी आणलं. आणि माझं नाव त्या ठिकाणी आणलं शेवटी मीच ठरवलं. मी त्याला पत्र लिहिलं की आता महाराष्ट्रात निवडणूक आहे, निवडणुकीच्यासाठी मी महाराष्ट्राच्या कला पक्षामध्ये जाणार आणि त्यामुळे कदाचित तुमची माझी गाठ नाही पडली, तर तुम्ही उद्या देणार वर्तमानपत्राला की शरद पवार फरार फरार असं माझ्यामध्ये लिहायचं करून मीच तुमच्याकडे येतो. आणि 27 तारखेमध्ये मी येतो तुमच्याकडे. तर मी येतो म्हणजे अशी अशी सगळे झाली अशा मग करू म्हणजे बोला कि मला त्यांचे बोलवतो तर मी जातो नाही ऐसा मस्करी बघ. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे काही म्हणते साहेब तुम्ही जाऊ नका, महाराष्ट्रात लोकांना बोलायचं नाही. म्हणजे मी जाणार शेवटी पोलीस कमिशनर आहे साहेब, म्हणजे तुम्ही इतके दिवस सरकार चालू आमच्याकडे ते बघा, आम्हाला तुम्हाला पकडायला कोणी सांगितलं का म्हणजे आम्हाला पकडायची वेळ आली तर त्यानंतर त्यावेळेस बघू. पण आज तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही जर गेला तर महाराष्ट्राची स्वयंस्थिती रस्ते उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्यामध्ये होईल त्यावर काही कारण तुम्ही जाऊ नका. शेवटी राजा जाऊ द्या, इजी खाता म्हणायचे सगळं भरून द्या त्या पोलिसांची काय म्हणून हुकम आला. त्यांनी विचारलं त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला असेल, थांबा म्हणजे मी थांबू. तर सांगायचं कारण असेल की माझ्यासारख्या माणसाला की ज्यांनी त्या बँकेशी यत्किंचित सुद्धा संबंध नाही, व्यवहार नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल करायची आजची परिस्थिती या सरकारने आली तर तुम्हाला लोकांचं काय शिकाय. सामान्य माणसाला आज जे काँग्रेसच्या नेतृत्वात ठिकठिकाणी खर्चे भरत आहेत हा सत्तेचा गैरवापर, आणि तोच सत्तेचा गैरवापर त्यांनी माझ्यावरती करण्याचा प्रयत्न केला. मी स्वच्छ सांगितलं काय करायचं असेल ते करा, हे दिल्लीच्या पुढं नम्र हे महाराष्ट्राला माहिती ही भूमिका तुम्ही घेत असेल तर आले म्हणलं तर काले म्हणण्याची ताकद महाराष्ट्राच्या तरुणपिढीच्यामध्ये आणि या राष्ट्रावरती जाऊ शकतो. आणि म्हणून आजचे राज्य करते या पद्धतीने राज्य सत्तेचा गैरवापर करतो. आणि सत्तेचा गैरवापराची जी महाराष्ट्रात दोन केंद्र आहेत त्यातलं एक केंद्र इथं आहे. इथं धनसंपत्ती प्रचंड असलेले काही लोक असतात आणि त्या धनसंपत्तीच्या जरा मी काही खरेदी करू शकतो
या गावचा सरपंच झाला हे पैसे येईल, त्या गावचा पंचायत समिती सभा सुद्धा असतात हे पैसे येईल, इकडे असे काही लोक धंदे करतात तुमच्याकडे आहे का असं काही झालं? ठीक आहे, असं इच्छायचे सगळं चाललेले आता अशा प्रकारची सौदेबाजी चालली म्हणता, त्या सौदेबाजीचा बंदोबस्त करण्याच्या साठी 21 तारखेला घड्याळाचा भूत बटन हे बटन लागले तर माझी खात्री आहे की इथला जो आपला उमेदवार आहे तो उमेदवार संजय दादा गजूर त्याला योग्य पद्धतीने घराची पदाशिवाय राहणार नाही, तुमच्या हिताची जपून केल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यासाठीच या निवडणुकीमध्ये मोठ्या मताने त्यांना विजय करा ही आग्रहाची विनंती करतो आणि पुढच्या सभेला जायला परवानगी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.